या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील स्वराज कृष्णात पाटील हा 14 वर्षाचा सातवीत शिकणारा मुलगा रविवारी सकाळी अचानक त्याच्या घरातून गायब झाला होता। त्याच्या तपासणीसाठी कोडोली पोलीस आणि गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शोध मोहिमेची यंत्रणा कार्यरत ठेवली होती। अखेर स्वराज मिळाल्यामुळे त्यांच्या घरातील लोकांनी आणि वारणानगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। रविवारी सायंकाळी स्वराज हा घरामध्ये कोणालाही काही न सांगता अचानक गायब झाला होता। शशिकांत जाधव यांच्या हॉटेलमध्ये असलेल्या CCTV मध्ये स्वराज कॉलनीतील रस्त्यावरून जाताना दिसत होता, परंतु तो पुढे कुठे गेला याचा शोध लागत नव्हता। याबाबतची तक्रार स्वराजचे वडील कृष्णात पाटील यांनी कोडोली पोलिसात दिली होती। कोडोली पोलिसांनी दखल घेऊन तपास सुरू केला, पण स्वराजचा काही थांगपत्ता लागत नव्हता। कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागानेही स्वराजचा तपास सुरू केला। घराशेजारी असलेलं कॅनॉल, उसाची शेती, बंद खोल्या, कॉलेज परिसरातील हॉस्टेल्स, परिसरात लपून बसण्यासारखी ठिकाणं, तसंच बस स्टँड, सार्वजनिक क्रीडांगण इत्यादी ठिकाणी पोलिसांनी तपास केला। श्वान पथकानं सुद्धा तपासणी केली, परंतु स्वराजचा काही पत्ता लागत नव्हता। सोमवारी दुपारी स्वराजनं पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी आणि जाखले रोड दरम्यान एका बांधकाम चालू असलेल्या निर्जन माळावर एक महिला शेतामध्ये काम करत होती। त्या महिलेकडून मोबाईल घेऊन आपल्या वडिलांना फोन केला आणि मी सुरक्षित असल्याचं सांगितलं। पालकांनी ताबडतोब जाऊन स्वराजला घरी आणलं, याबाबतची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी सर्व बाबींची शहानिशा करून सुटकेचा श्वास सोडला। स्वराजची शाळा सुरू होणार असल्यानं अभ्यासातील काही दडपण मनात घेऊन तो गायब झाला होता। तो सध्या घाबरलेल्या स्थितीमध्ये असल्यानं गायब होण्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। TVNext मराठीसाठी वारणाहून बाबासाहेब कावळे।